विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला आता वीत म्हणजे काय हे माहीतच झालेले आहे. आता तुमच्यासमोर एक चिमुकली दिसते आहे, ती आपल्याला तिच्यासमोर असलेल्या दोन रिंगमधील अंतर वितेच्या साह्याने मोजून दाखवणार आहे. चला तर मग बघूया आपण ती दोन रिंगमधील अंतर वितेच्या साह्याने कशा पद्धतीने मोजते ते. परत एकदा. बघा आत्ताच आपल्याला एका चिमुकलीने दोन रिंगमधील अंतर हे वितेच्या साह्याने मोजून दाखवले. आता मी सुद्धा तुम्हाला त्याच दोन रिंगमधील अंतर हे वितेच्या साह्याने मोजून दाखवणार आहे. चला तर मग बघूया. बघा एक दोन तीन, पुन्हा मी एकदा मोजतो, एक दोन तीन. मित्रांनो, तुमच्या लक्षात आले का, ज्यावेळेस या चिमुकलीने दोन रिंगमधील अंतर मोजले त्यावेळेस तिच्या चार विती आल्या, आणि ज्यावेळी मी दोन रिंगमधील अंतर मोजले त्यावेळेस माझ्या तीन विती आल्या. आता हे कसे घडले विचार करा बरं. कारण ही चिमुकली माझ्यापेक्षा लहान आहे आणि तिचा हात देखील माझ्यापेक्षा लहान आहे, म्हणून तिने ज्यावेळेस दोन रिंगमधील अंतर मोजले त्यावेळी तिच्या चार विती आल्या, आणि ज्यावेळी मी दोन रिंगमधील अंतर मोजले त्यावेळेस माझ्या तीनच विती आल्या, कारण तिच्यापेक्षा माझा हात मोठा आहे. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की दोन वस्तूंमधील अंतर हे वितेच्या साह्याने कशा पद्धतीने मोजतात. आणि तुमच्या हे देखील लक्षात आलं असेल की दोन वस्तूंमधील अंतर हे दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी मोजले तर प्रत्येकाच्या विती या कमी जास्त प्रमाणात येतील.